नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रियल नंबर यामधील पुढील भाग पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.3 मधील सातवा कडा आणि आठवा कडा. मल्टीप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहायचा आहे. अगदी सोप्या रूपात लिहायचं आहे, अगदी साधं सुद्धा उदाहरण आहे. काय करायचं ते नीट सांगताय का? काय नाही, गुणाकार करायचा आहे. आता गुणाकार करताना एक काम करायचं, याची कोटी 2 आहे आणि याची ही कोटी 2 आहे. त्याच्यामुळे काय करायचं, ह्या दोन्ही संख्या एकाच करणीमध्ये मांडायच्या. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला, हे 3 सहगुण जसा आहे तसा ठेवायचा गुणले. आता करणी किती आहे तर 12 आहे गुणले 18 आहे. या सचले यात काही बदल करायचं नाही. आता ह्याची काय करायची, सहज सोप रूप द्यायचं. याला सोप रूप द्यायचं म्हणजे आपल्याला ह्याच्यापूर्वी बघितलेलं आहे, सिम्पलेस्ट फॉर्म. 12 फोड करायची, 6 × 2 × 18 जशी तुम्हाला येईल तशी, 9 × 2 कसं तुम्हाला जसं वाटेल तसं 9 × 2 करा, 6 × 3 करा, काही फरक पडत नाही. परत 3 × परत ह्यांची फोड करायची. कुठपर्यंत फोड करायची, जोपर्यंत त्याचे शेवटचे अवयव होत नाही. 6 फोड काय करणार मी आता, 3 × 2 ओके. हे 2 जसंच्या तसं, हे 2 जसंच्या तसं, आणि 9 फोड 3 × 3 ओके. आता काय करायचं पहा, आता 3 तसंच ठेवायचं. आता ह्याची कोटी 2 आहे, ह्याची कोटी किती आहे, 2 आहे. मग आता काय करायचे, आतल्या संख्येचे 2 × 2 गट करायचे. आतल्या संख्येचे 2 × 2 गट करायचे. पहा, ह्या 3 × 3 गट झाला, या 2 × 2 गट झाला. आता इथं 3 = 1 आहे, 2 = 1 आहे, असू द्या, काही अडचण नाही. ज्याचे गट होतात त्यापैकी 1 बाहेर घ्यायचा, ह्या 2 पैकी 1 बाहेर घेतला, आणि ह्या 2 पैकी 1 बाहेर घेतलं, सॉरी, या 3 पैकी 1 बाहेर घेतलं. आणि आता जे आतमध्ये शिल्लक राहिलेलं आहे ते शिल्लक राहिलं. राहिलं तर राहिलं, नाही राहिलं तर नाही राहिलं, काय अडचण नाही. किंवा सगळं जर बाहेर आलं तर करणी जाणार आहे, त्यामुळे एवढं काही विचार करू नका. 2 गट कर, कोटी 2 आहे, 2 गट करा, त्यापैकी 1 बाहेर घ्या, आणि उरलेलं जे आहे ते आतमध्ये मारून टाका. 3 × 2 = 6 म्हणजे सध्या उत्तर असं आलं पहा, 3 × 2 = 6 6 × 3 = 18 आणि हे करणी 6. आता पुढील उदाहरण भागाकाराचं. जसा गुणाकार केला तसाच भागाकार करायचा, काहीही अवघड नाही, अगदी साधं सोपं आहे. काय करायचंय, याची कोटी 2 आहे, कोटी सारखी आहे, नो प्रॉब्लेम. काय करायचंय, जसं मी गुणाकारासाठी केला आता भागाकार कशासाठी करू लागेल आपल्याला, अगदी साधं सोपं आहे. 310/5 ओके. आता 5 भागायला, अगदी साधं सोपं. 5 × 5 = 5 × 30 उरलं 1, वरून घेतला 0, 5 × 2 = 10 म्हणजे आतमध्ये किती उरलेलं आहे, 62. आता 62 फोड करता येते का आपल्याला, 31 × 62 62 फोड होते, 31 × 2 31 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे, म्हणजे दोघाचा कुणाचाच गट होत नाही, दोघाचा कुणाचाही गट होत नाही. म्हणून हेच काय झालेलं आहे, उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सातवा आणि आठवा आकडा करायचा आहे, भागाकार करायचा आहे, आणि भाग झाल्यानंतर जी काही संख्या उरेल ती त्याचं काय झाले, उत्तर. ओके, धन्यवाद. अशा पद्धतीनं आजचा आपला अभ्यास झालेला आहे.